नमस्कार. पाचच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. देशात आज 69वा लष्कर दिन साजरा. देशासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या वीर जवानांना मानाचा मुजरा. देशाचं सार्वभौमत्व सांभाळणं तसंच नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना मदत करणं यासाठी सैनिक नेहमीच तत्पर, पंतप्रधान. सैनिकांनी सोशल मीडियाद्वारे कैफियत मांडल्यास कारवाई होऊ शकते, लष्कर प्रमुख. डीटीएच सेवेच्या विस्तारीकरणासाठी मार्च अखेरपर्यंत 104 डीटीएच वाहिन्या सुरू करण्याचा दूरदर्शनचा प्रस्ताव. आणि पुणे एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताविरुद्ध इंग्लंडची दमदार फलंदाजी. आणि आता सविस्तर वृत्त. 69वा लष्कर दिन आज साजरा होत आहे. 1948 साली आजच्याच दिवशी भारताचे पहिले कमांडर इन चीफ फील्ड मार्शल जे एम करियप्पा यांनी ब्रिटनचे अखेरचे कमांडर इन चीफ लेफ्टनंट जनरल फ्रान्सिस बुचर यांच्याकडून भारतीय लष्कराचं नेतृत्व स्वीकारलं. यानिमित्त देशाच्या संरक्षणासाठी आपलं बलिदान देणाऱ्या भारतीय जवानांच्या शौर्य आणि पराक्रमाला आज मानवंदना दिली जाते. लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत, हवाई दल प्रमुख बीएस धनोआ तसंच नौसेना अध्यक्ष सुनील लांबा यांनी आज नवी दिल्लीतल्या इंडिया गेटजवळील अमर जवान ज्योती इथं पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली. लष्कर दिनानिमित्त आज नवी दिल्लीत शानदार संचलन आयोजित करण्यात आलं होतं. द रेजिमेंट वॉज रेस्ड ऑन 1st August 1953 विथ द अमालगमेशन ऑफ ऑल द स्टेट हॉर्स कॅव्हलरी युनिट. इंडो पाकिस्तान कॉन्फ्लिक्ट ऑफ 1965 एंड 1971 ऑपरेशन पवन इन श्रीलंका. द रेजिमेंट हॅज अर्न टू बॅटल ऑनर्स अँड वन थिएटर ऑनर ड्युरिंग वर्ल्ड वॉर टू अँड आफ्टर इंडिपेंडन्स द रेजिमेंट हॅज अर्न टू बॅटल ऑनर्स, वन थिएटर ऑनर अँड 8 चीफ ऑफ आर्मी स्टाफ युनिट साइटेशन्स amongst numerous other awards. The motto of the regiment, Karmi Dharam, the war cry, Bol Bajrang Bali Ki Jai. Shaan ke saath aage badhta agla dasta 39 Gorkha Training Center ki 9vi Gorkha Regiment ka. Daste ki kamaan 49 Gorkha Rifles ke Major Gaurav Hridaya ke haath. 9vi Gorkha Regiment ki sthapna san 1817 mein Fatehgarh Levi ke roop mein hui. Teesri aur 9vi Gorkha Regiment ne dono hi vishw yuddhon mein bhag liya. 9वीं गोरखा रेजिमेंट ने 3 विक्टोरिया क्रॉस अर्जित किए. 1965 की लड़ाई में युद्ध सम्मान फिलौरा, 1971 की लड़ाई में युद्ध सम्मान कुमार खलीवट डेरा बाबा नानक अर्जित किए. आदर्श वाक्य हुकुम लाई जवाब छैना, काम लाई ओक्ति छैना, युद्ध घोष जय महाकाली, आयो गोरखाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कर दिनानिमित्त जवान, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यात तसंच नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना मदत करण्यात भारतीय लष्कर सदैव तत्पर असतं. जवानांच्या बलिदानाचं देश सदैव स्मरण करत राहील असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनीही लष्कर दिनानिमित्त सर्व सैनिक, माजी सैनिक तसंच त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. लष्कर दिनानिमित्ताचे मेजर जनरल अनुज माथुर यांनी वीर हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. मेजर जनरल माथुर यांनी अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्यसेवेची प्रशंसा करताना राष्ट्र उभारणीत लष्कराचं महत्व अधोरेखित केलं. Let me know.
जवानांच्या काही तक्रारी असल्यास त्या मांडण्याकरता त्यांना योग्य ती व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. ती समाधानकारक वाटत नसेल तर त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा, पण त्याकरता त्यांनी सामाजिक प्रसारमाध्यमांचा वापर केला तर त्यांना शिक्षा होऊ शकते, असा इशारा लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी दिला आहे. लष्कर दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभात ते बोलत होते. या समारंभात त्यांच्या हस्ते जवानांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. आपल्या तक्रारींची तड लावण्यासाठी जवानांनी सामाजिक प्रसारमाध्यमांचा आश्रय घेतला तर सरहद्दीवर तैनात असलेल्या जवानांच्या नीतीधैर्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असं ते म्हणाले. गेल्या काही महिन्यात जम्मू काश्मीरमधली परिस्थिती स्फोटक बनली आहे, पण आपले जवान अत्यंत उत्तम कामगिरी बजावत असल्याचं ते म्हणाले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतताच नांदावी असा आमचा प्रयत्न आहे, पण पाकिस्ताननं अघोषित युद्ध असंच चालू ठेवल्यास त्याला जशास तसं तिखट प्रत्युत्तर दिलं जाईल, असं ते म्हणाले. सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संचालकांची निवड करण्यासाठी उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय समितीची नवी दिल्लीत बैठक होत आहे. निवड समितीत पंतप्रधान मोदी तसंच काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे आणि सरन्यायाधीश अथवा त्यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. अनिल सिन्हा 2 डिसेंबरला सीबीआय संचालक पदावरून निवृत्त झाल्यानंतर गेला महिनाभर संचालक पद रिक्त आहे. सध्या राकेश अस्थाना यांच्याकडे सीबीआयच्या हंगामी संचालक पदाचा कार्यभार आहे. सीबीआय संचालक पदाच्या विचारार्थ 45 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची यादी पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी कृष्णा चौधरी, अरुणा बहुगुणा आणि सतीश माथुर यांची नावं संचालक पदासाठी चर्चेत आहेत. ज्या प्रस्तावित विकास प्रकल्पातून कचरा आणि सांडपाणी निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यांनी कचरा तसंच सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्याची योजना सादर केल्याशिवाय त्यांना परवानगी देण्यात येणार नाही, असं राष्ट्रीय हरित लवादानं स्पष्ट केलं आहे. कुठलाही विकास प्रकल्प, गृहनिर्माण प्रकल्प तसंच औद्योगिक किंवा व्यावसायिक प्रकल्पातून कचरा आणि सांडपाणी निर्माण होणारच हे गृहीत धरून यासंदर्भात ठोस योजना सादर करणं अत्यावश्यक असल्याचं राष्ट्रीय हरित लवादाचे मुख्य न्यायाधीश स्वतंत्र कुमार यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकार रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेचा मान राखतं, बँकेच्या कारभारात सरकार कोणतीही ढवळाढवळ करत नाही, अशी ग्वाही केंद्रीय वित्त मंत्रालयानं दिली आहे. जनहिताच्या अनेक मुद्द्यांवर सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्यात खुली चर्चा होते. सरकार आवश्यक तिथं आपलं मत नोंदवतं, पण सरकारची ही भूमिका म्हणजे बँकेच्या कामातला हस्तक्षेप नव्हे, असं वित्त मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. डीटीएच सेवेचा विस्तार करण्यासाठी येत्या मार्च अखेरपर्यंत 104 डीटीएच वाहिन्या सुरू करण्याची दूरदर्शनची योजना असल्याचं दूरदर्शनच्या महासंचालक सुप्रिया साहू यांनी सांगितलं. त्या आज हैदराबाद इथं बोलत होत्या. सध्या फ्री डिश या डीटीएच सेवेतर्फे 20 दशलक्ष ग्राहकांना सेवा पुरवण्यात येते, असं त्यांनी सांगितलं. मार्च अखेरपर्यंत नवीन सेटटॉप बॉक्सद्वारे दूरदर्शनच्या 104 वाहिन्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील, असं त्या म्हणाल्या. राष्ट्रीय वाहिनी, वृत्तवाहिनी, क्रीडा, किसान तसंच स्थानिक वाहिनी या दूरदर्शनच्या 5 वाहिन्यांची सेवा डीटीटीद्वारे उपलब्ध असल्याचं त्या म्हणाल्या. खासगी एफएम वाहिन्यांना बातम्याही प्रसारित करण्याचे अधिकार दिल्यास देशाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उद्भवू शकतात, असा इशारा प्रसारभारतीचे अध्यक्ष ए सूर्यप्रकाश यांनी दिला आहे. आज हैदराबादमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. खासगी एफएम वाहिन्यांना असा अधिकार देण्यापूर्वी सांगोपांग विचार करणं अत्यावश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांना बातम्या प्रसारित करण्याचे अधिकार दिले आहेत ही गोष्ट खरी, पण या वाहिन्यांचा प्रेक्षकवर्ग आणि एफएम वाहिन्यांचा श्रोतावर्ग यात खूप फरक असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान प्रसारभारतीचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राजीव सिंग या महिन्यात पदभार स्वीकारतील. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आपला कार्यकाळ संपण्यापूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी जवाहर सरकार यांनी स्वेच्छानिवृत्ती पत्करली. त्यानंतर एनसी पांडा यांच्याकडे या पदाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. तेही आता या महिन्यात निवृत्त होणार असल्यानं राजीव सिंग अंतिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारतील. स्वामी विवेकानंद यांच्या 154व्या जयंतीनिमित्तानं आज ठाण्यात लोढाधाम इथं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. विवेकानंद आणि आरोग्य या विषयावर एक परिसंवाद यावेळी आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विवेकानंदांचं आचार विचार आणि त्यांनी विशद केलेलं योग साधनेचं महत्व नजरेसमोर ठेवून केंद्र सरकार आणि आयुष मंत्रालय आपलं कार्य करत असल्याचं श्रीपाद नाईक यावेळी म्हणाले.
राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, आमदार महेश चौगुले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी रुजवलेल्या सहकार चळवळीमुळे हजारो शेतकऱ्यांना हक्काचा रोजगार मिळाला असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी सांगितलं. पुण्यातल्या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्थेच्या स्थापना दिन कार्यक्रमात ते आज बोलत होते. तरुण पिढीनं सहकार क्षेत्रात योगदान देऊन देशाला आर्थिक फायदा मिळवून द्यावा असं आवाहन त्यांनी केलं. बदलत्या तंत्रज्ञान युगात शेतकऱ्यांनीही कॅशलेसकडे वळलं पाहिजे असं ते म्हणाले. डिसेंबर 2018 राज्यातल्या सर्व ग्रामपंचायती अतिवेगवान इंटरनेटद्वारे जोडणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपूरमध्ये आयोजित कॉम्पेक्स प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते. सर्व ग्रामपंचायतींना इंटरनेटची सुविधा मिळाली तर शाळा आणि आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यास त्यामुळे मदत होणार आहे, तसंच त्यामुळे शहर आणि गावं जोडण्यास मदत होईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा शिवसेना यांच्यात युतीसंबंधात उद्या बोलणी सुरू होणार असली तरी दोन्ही पक्ष ही निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याच्या मनस्थितीत आहेत असं विश्वसनीय सूत्रांनी सांगितल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे. दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले तर त्यांना अधिक चांगलं यश मिळेल आणि गरज भासली तर निवडणुकीनंतर युती करायचा मार्ग त्यांना मोकळा आहे. आम्ही एकत्र लढलो तर आम्हाला 85 ते 90 जागा मिळतील, पण स्वतंत्र लढलो तर आम्हाला 110 ते 115 जागा मिळण्याची शक्यता असल्याचं शिवसेनेच्या सूत्रांनी स्पष्ट केल्याचंही पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. त्याचप्रमाणे एकत्र लढल्यास भाजपाला 35 ते 40 जागा मिळतील, पण स्वतंत्रपणे लढल्यास या पक्षाला 60 ते 65 जागा मिळण्याची शक्यता आहे असंही आम्ही केलेल्या सर्वेक्षणात पुढं आल्याचं या सूत्रांनी आज मुंबईत स्पष्ट केलं. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी 2012 सालाप्रमाणेच महायुती व्हावी अशी आमची इच्छा आहे. जागा वाटपावरून भाजपा शिवसेना युतीत वाद असल्यानं महायुतीची शक्यता कमी आहे असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. काल औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 23व्या नामविस्तार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महायुतीत रिपब्लिकन पक्षाला 20 ते 25 जागा मिळाव्यात आणि उपमहापौर पदही मिळावं अशी आमची मागणी असल्याचं ते म्हणाले. 5 राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत गोव्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा भाजपाला पाठिंबा असेल तर इतर राज्यात मैत्रीपूर्ण लढती होतील असं ते म्हणाले. मुस्लिम समाज आधीच हिंदू होता, मोगल भारतात आल्यानंतर ते मुस्लिम झाले असं सांगून आठवले म्हणाले की दलितांच्या आरक्षणाला धक्का न लावता विविध समाजांसाठी आरक्षण 75% नेण्यात यावं, विमुद्रीकरणाचे चांगले परिणाम येत्या काळात दिसू लागतील असंही ते म्हणाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या 23व्या नामविस्तार दिनानिमित्त औरंगाबाद इथं काल आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी हजेरी लावली. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. 1953 मराठवाड्यात मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यावं अशी मागणी 1978 पासून पुढे आली. तब्बल 17 वर्षांच्या लढ्यानंतर 14 जानेवारी 1994 या विद्यापीठाचं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामांतर करण्यात आलं. वाशिम इथंही नामविस्तार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आंबेडकर चौकातल्या त्यांच्या पुतळ्याला आंबेडकरी अनुयायांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नामविस्तारासाठी ज्यांनी बलिदान केलं त्यांच्या कार्याचा परिचय यावेळी गोपाळराव आटोटे गुरुजींनी करून दिला. त्यानंतर आंबेडकर मैदानावर सुशीलाताई घुगे आणि हरिश्चंद्र पोफळे यांनी भीमगीतांचा कार्यक्रम सादर केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही आमची संघटना हिंदूंचं एकीकरण आणि सबलीकरण करण्यासाठी काम करणारी संघटना आहे. आमचा कुणालाही विरोध नाही असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं आहे. काल कोलकात्यात संघाच्या एका रॅलीमध्ये ते बोलत होते. बांगलादेशात हिंदूंवर जे अत्याचार होत आहेत त्याला हिंदूंची दुर्बलता कारणीभूत आहे असं ते म्हणाले. हिंदू समाजाला अतिशय गौरवशाली पार्श्वभूमी आहे, पण देशात हिंदूंची जशी स्थिती असायला हवी तशी ती आहे का या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी असेल तर त्याला हिंदूच जबाबदार आहेत. हिंदूंमध्ये जर एकजूट असेल तर त्यांची अशी दुरवस्था होणार नाही असंही भागवत यांनी यावेळी स्पष्ट केलं. पाटण्याजवळच्या गंगा नदीत काल रात्री 40 जणांना घेऊन जाणारी नौका उलटून नौकेतल्या 25 जणांना जलसमाधी मिळाली. मकर संक्रांतीनिमित्त नजीकच्या परिसरात आयोजित पतंग महोत्सवानंतर लोक परतत असताना हा अपघात झाला. राज्य सरकारतर्फे या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून प्रधान सचिवांच्या नेतृत्वाखाली 3 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. राज्य सरकारनं मृत व्यक्तीच्या नातेवाईकाला प्रत्येकी 4 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. तसंच पंतप्रधान निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख तर गंभीर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्यात अनेक प्रयोगशील शेतकरी आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं तर जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ते स्वतःसोबत देशाचा उत्कर्षही साधू शकतात. याचाच प्रत्यय आता धुळे जिल्ह्यात येत आहे. गटशेतीच्या माध्यमातून धुळ्याची भेंडी थेट युरोपात पोहोचली आहेत. पिकवलेली ही भेंडी आता थेट युरोपला जाऊन पोहोचली आहे. पारंपरिक शेतीला तिलांजली देत गटशेतीच्या माध्यमातून धुळे तालुक्यातल्या पुरमेपाडा इथल्या शेतकऱ्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर ही निर्यातक्षम भेंडी पिकवली आहे. ही जे भेंडीचं फळ आहे त्याची लांबी किती असावी याची त्यांना खात्री झाली. आणि आता आमच्या शेतकऱ्यांची इतकी प्रॅक्टिस झाली की कॅरेट खाली होता होता शेतकरी इतक्या जलद गतीने त्याचं सॉर्टिंग करतो आणि ताबडतोब त्याचं त्या ग्रेडमध्ये ग्रेडिंग करून त्याचं पॅकिंग देखील त्या स्तरावर होतं. इथल्या शेतकऱ्यांचं एकत्रीकरण आणि त्यांच्या समूहाची ऑनलाईन नोंदणी करण्यापासून ते निर्यातक संस्था मिळवून देण्यापर्यंत कृषी विभाग शेतकऱ्यांना मदत करत आहे. तसंच निर्यात वाढून देशाच्या सकल उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशानं शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केलं जात आहे. शासनाच्या निर्यातक्षम कृषी उत्पादन वाढवण्याच्या उपक्रमाद्वारे कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण सुद्धा दिलं जात आहे. यावर्षी जवळजवळ 30-32 शेतकरी एकत्र येऊन आम्ही जे भेंडी एकत्रित पीक व्यवस्थापन केलं त्याच्यात आम्हाला खूप परवडली भेंडी. कारण की सगळे पीक आम्ही आजपर्यंत घेतले कांदे ऊस कापूस त्याच्यापेक्षा म्हणजे कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न आम्हाला याच्यामध्ये मिळालेलं आहे. धुळ्यातल्या शेतकऱ्यांपासून प्रेरणा घेऊन इतर शेतकरीही आपल्या उत्पन्नाची विदेशवारी घडवू शकतील आणि स्वतः बरोबरच देशाचाही विकास साधू शकतील. यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये आमिर खानला दंगल चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला तर उडता पंजाबमधल्या भूमिकेसाठी आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली. काल मुंबईत एका बहारदार कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. कपूर अँड सन्ससाठी ऋषी कपूर यांना सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याचा तर नीरजामधल्या भूमिकेसाठी शबाना आझमी यांना सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री म्हणून सन्मानित करण्यात आलं. ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. उडता पंजाबमधल्या भूमिकेसाठी शाहिद कपूर तसंच अलिगडमधल्या भूमिकेसाठी मनोज वाजपेयी यांना समीक्षक पुरस्कारानं गौरवण्यात आलं. नीरजामधल्या भूमिकेसाठी सोनम कपूरला समीक्षक पुरस्कार मिळाला. कुस्तीपटू महावीर फोगट यांच्या जीवनावर आधारित दंगलचे दिग्दर्शक नितेश तिवारी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले. नीरजा चित्रपटाला सर्वोत्तम समीक्षक पुरस्कार प्राप्त झाला. नील बट्टे सन्नाटा या चित्रपटाची दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिका ठरली. उडता पंजाबसाठी दलजीत दोसांज आणि साला खडूस चित्रपटासाठी रितिका सिंग पदार्पणातील सर्वोत्कृष्ट कलाकार ठरले. ऐ दिल है मुश्किल या चित्रपटासाठी संगीतकार प्रीतम चक्रवर्ती सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक ठरला. अरिजित सिंगला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून तर नेहा भसीन हिला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून सन्मानित करण्यात आलं. यावेळी संगीत आणि नृत्याचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. आणि आता बातमी क्रिकेटची. पुणे इथल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात आज इंग्लंडनं भारताविरुद्ध धडाकेबाज फलंदाजी करत 50 षटकात 7 बाद 350 धावांचा डोंगर उभा करून भारतासमोर विजयासाठी 351 धावांचं लक्ष ठेवलं आहे. इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयनं 73 धावा फटकावल्या. 78 धावा करणारा जो रूट आणि 62 धावा करणारा बेन स्टोक्स यांच्या खेळीमुळे इंग्लंडच्या डावाला आकार आला. इंग्लंडच्या फलंदाजांपुढे भारतीय गोलंदाजी निष्प्रभ ठरल्याचं दिसत होतं. भारतातर्फे हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहनं प्रत्येकी 2 गडी बाद केले तर उमेश यादव आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी 1 गडी बाद केला.
युवराज सिंगचं भारतीय संघात पुनरागमन झालं असून भारतीय संघातून अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, भुवनेश्वर कुमार आणि अमित मिश्राला वगळण्यात आलं आहे. कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा पहिलाच मर्यादित षटकांचा सामना असून त्याच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या 14व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये जगभरातल्या 218 धावपटूंसह 40,000 अधिक धावपटू सहभागी झाले होते. पुरुषांच्या पूर्ण एलिट मॅरेथॉनमध्ये टांझानियाच्या अल्फान्सो सिंबून बाजी मारली. केनियाचा जोशुआ किरकोरीर दुसऱ्या तर केनियाचाच एल्युड बार्नगेटिन्यू तिसऱ्या क्रमांकावर राहिला. महिलांच्या पूर्ण एलिट मॅरेथॉनमध्येही आफ्रिकन धावपटूंचंच वर्चस्व दिसून आलं. केनियाची बोर्निस किटूर पहिल्या स्थानावर राहिली तर इथिओपियाच्या चालू ताफा आणि टिगिस गिरमानं अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. अर्ध मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात जी लक्ष्मण प्रथम, सचिन पाटील दुसऱ्या क्रमांकावर तर दीपक कुंभार तिसऱ्या स्थानावर राहिला. महिला गटात महाराष्ट्राच्या धावपटूंनी बाजी मारली असून मोनिका अत्रे पहिल्या क्रमांकावर तर मीनाक्षी पाटील दुसऱ्या क्रमांकावर राहिली. उत्तर प्रदेशची अनुराधा सिंग तिसरी आली. हौशी स्पर्धकांच्या पूर्ण मॅरेथॉनला पहाटे 5:40 तर भारतीय अॅथलेटिक्सच्या पूर्ण मॅरेथॉनला 7:20 सुरुवात झाली. अर्ध मॅरेथॉनला वरळी डेअरी इथून सुरुवात झाली. स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सोनाली बेंद्रे, जॉन अब्राहम आणि इतर नामवंत उपस्थित होते. हवामान. देशाच्या उत्तरेकडील भागात थंडीचा जोर कायम असून अनेक भागात दाट धुक्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. हिमाचल प्रदेश आणि लखनौमध्ये निरभ्र आकाश आणि सूर्यकिरणं असली तरी थंडीचा जोर कायम आहे. अनेक ठिकाणी तापमान अजूनही शून्याच्या खाली आहे. पुढील 2 दिवस जोरदार हिमवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. थंडीमुळे उत्तर भारतातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. उत्तरेकडील कडाक्याच्या थंडीचा परिणाम राज्यातही जाणवत आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेला आहे. नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगांच्या अतिदुर्गम भागातला डाब परिसर दवबिंदू गोठल्याप्रमाणे बर्फाच्छादित दिसत आहे. जिल्ह्यात गेले 2 दिवस पारा घसरल्यानं कडाक्याच्या थंडीमुळे आदिवासी पाड्यामधलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. येत्या 24 तासात उत्तर मध्य महाराष्ट्र तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. देशात आज 69वा लष्कर दिन साजरा. देशासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या वीर जवानांना मानाचा मुजरा. देशाचं सार्वभौमत्व सांभाळणं तसंच नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना मदत करणं यासाठी सैनिक नेहमीच तत्पर, पंतप्रधान. सैनिकांनी सोशल मीडियाद्वारे कैफियत मांडल्यास कारवाई होऊ शकते, लष्कर प्रमुख. डीटीएच सेवेच्या विस्तारीकरणासाठी मार्च अखेरपर्यंत 104 डीटीएच वाहिन्या सुरू करण्याचा दूरदर्शनचा प्रस्ताव. आणि पुणे एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताविरुद्ध इंग्लंडची दमदार फलंदाजी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आज 69वा राष्ट्रीय लष्कर दिन. यानिमित्तानं देशाच्या संरक्षणासाठी आपलं बलिदान देणाऱ्या भारतीय जवानांच्या शौर्य आणि पराक्रमाला मानवंदना दिली जाते. लष्कर दिनाचं औचित्य साधून भारतीय लष्कराचं महत्व विशद करण्यासाठी भारतीय लष्कराचे माजी ब्रिगेडियर विद्याधर गोळे यांना आज रात्री 9:30 बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.